अमरावतीमधील बोगस कोरोना विमा रॅकेटबद्दल ठोस पुरावे न मिळाल्यामुळे यापुढील कार्यवाही करता येणार नाही असा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. परंतु दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी आपण स्वतः केलेल्या आरोपावर ठाम असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी अमरावतीमध्ये बोगस कोरोना विमा रॅकेट सक्रिय असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर सभागृहाने चौकशी समिती बसविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने या प्रकरणाबाबत पुरावे सादर करण्याकरिता 2 दिवसांचा कालावधी प्रकाश साबळे यांना देण्यात आला होता. 25 फेब्रुवारीला सदस्यांनी सदर प्रकरणाबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे उत्तर सादर केले आणि त्यानंतर 25 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी स्वतः 5 फेब्रुवारीला सुपर स्पेशालिटी येथे RT-PCR तपासणी केली होती. त्याच ठिकाणी त्यांना कोरोना रिपोर्टबद्दल चुकीचा अनुभव आला होता. मात्र याबद्दलची कुठलीही तक्रार त्यांनी प्रशासनाला दिली नव्हती. तसेच या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना फोनद्वारे विचारणा करून खात्री करण्यात आली. त्यामध्ये कुठल्याही रुग्णासोबत असा प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे आणि या प्रकाराबद्दल कुठलीही तक्रार झालेली नसल्याचं अहवालामध्ये सादर करण्यात आलं आहे. त्यामुळे बोगस कोरोना विमा रॅकेटबद्दल कुठल्याही स्वरूपाचे ठोस पुरावे सादर करण्यात प्रकाश साबळे यांना यश आले नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे मत आहे. त्यामुळे या प्रकरणावर पुढील कार्यवाही करता येणार नाही असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. 22 फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सन्माननीय सदस्य श्री प्रकाश साबळे यांनी विषय असा काढलेला होता की ते जेव्हा कोविडच्या चाचणीसाठी गेलेले होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी विचारणा करण्यात आली की त्यांना अहवाल पॉझिटिव्ह हवा आहे किंवा निगेटिव्ह हवा आहे. तर याबाबत आम्ही तपासणी केली असता असं आढळलं की सन्माननीय श्री प्रकाश साबळे यांनी 5 फेब्रुवारी रोजी कोविडची तपासणी शासकीय लॅबमध्ये केलेली होती आणि त्यानंतर 22 तारखेपर्यंत त्यांनी काही तक्रार केली नव्हती. 22 तारखेला तक्रार केल्यानंतर याबाबत पुरावे त्यांना मागवण्यात आले. त्यामध्ये तसे काही पुरावे त्यांनी दिलेले नाहीत की कोणत्या लॅबच्या ठिकाणी किंवा लॅबच्या ठिकाणी असं कोणी त्यांना म्हटलं किंवा या संदर्भातील काही पुरावे आले नाही. त्यामुळे त्यांनी जो काही भाष्य केलेलं होतं त्याबाबत कोणती लॅब इन्वॉल्व आहे किंवा काय ते न समजल्यामुळे कार्यवाही करता येत नाही. तर असा अहवाल आहे तो आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पाठवलेला आहे. याबाबत जे रेकॉर्डिंगही व्हायरल होत आहे आणि हाही एक विषय आलेला होता त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक चौकशीचे पुढे जे काही हे पोलिसांकडे एक अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून पुढे पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. मग त्या चौकशीमध्ये किंवा पोलिसांकडून जी चौकशी केली जाईल त्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर ते समोर येतील. फक्त सर्वांना एक आमचं आव्हान राहील की सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे तर लोकांनी त्रिसूत्रीचं पालन केलं पाहिजे. मास्कचा वापर, शारीरिक अंतर ठेवणं किंवा हाताची स्वच्छता ठेवणं या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर दुसरीकडे प्रकाश साबळे यांनी आपण स्वतः केलेल्या आरोपावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. या सर्व प्रकरणाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने सखोल चौकशी करावी हे त्यांचं काम आहे, माझं नाही, असेही त्यांनी जिल्हा प्रशासनाला बजावलं आहे. आणि यामुळे सर्वसामान्य अमरावतीकरांचं अमरावतीचे नाव पूर्ण जे देशामध्ये बदनाम करणारा जो या लोकांनी काही सूत्रधारांनी घाट बांधला आहे त्या रॅकेटचा भंडाफोड व्हावा ही मागणी आम्ही लावून धरली आहे. येणाऱ्या काळामध्ये ही जी मी आरोप केले त्या आरोपावर मी ठाम आहे आणि मी या संदर्भात सन्माननीय CO CO जिल्हा परिषद अमरावती यांना त्यानुसार मी माझं पत्र माझं उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की ही चौकशी आपण केली पाहिजे. जे लोक बोगस पॉझिटिव्ह आले आहे त्यांची अँटीबॉडी टेस्ट केली पाहिजे कारण अँटीबॉडी टेस्ट हा फार मोठा सबळ वैज्ञानिक पुरावा आहे आणि या वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर तुम्हाला सत्य समोर येईल आणि ही जबाबदारी प्रशासनिक अधिकाऱ्यांची आहे. मी माझी मत मांडलं, माझं ठाम आरोप मी मांडले आणि चौकशी करण्याचं काम त्याच्यामध्ये खोलास जाण्याचं काम या प्रशासनाचं आहे. ते काम त्या प्रशासनाने करावं हीच आमची या निमित्तानं मागणी आहे. मी जो आरोप केला आहे तो आरोप
एकदम ठाम त्या आरोपावर मी ठाम आहे. त्या संदर्भामध्ये मला जे पत्र मला मिळालं त्या पत्रानुसार मी सर्व माहिती त्या पत्रामध्ये मी नमूद करून मी चौकशी समितीचे अधिकारी या नात्याने सिओनसमोर माझ्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी खोलात जाऊन या संदर्भातली पूर्ण माहिती उघड करावी, सत्य जनतेसमोर आणावं आणि जे बोगस रॅकेट आहे त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे, ही मागणी आम्ही या निमित्तानं केली आहे. चौकशी थांबली म्हणून हा मुद्दा इथेच थांबणार का? शासन आणि प्रशासन या प्रकाराला कशा पद्धतीने हाताळणार आणि या प्रकरणाचा खुलासा कधी होणार असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.